काय म्हणतो असतो. अरे पण मला आई म्हणायचं पाहिजे एवढं मला मेडल सुद्धा मिळालं होतं, मला एवढं एवढं मिळालं ना, सर्टिफिकेट पण किती आहे बाळ्या, काय याचा उपयोग आहे? आपण शाळेत कशाकरता जातो? शिक्षण मुख्य आहे, शिक्षणाबरोबर हे ध्येय असतंय खूप चांगलं होतं. तुझं शिक्षणामध्ये तू फेल झाला, एका दोन परीक्षा नापास झालाय आणि एवढ्या तू मेडल घेऊन आणि नाचत येतोय, याचा काय उपयोग आहे? ठीक आहे, उपयोग असेल, मुख्य अभ्यासाचं महत्व आहे. तसंच माझाही एक दिवस रिझल्ट लागणार आहे आणि ज्या वेळेला मी या सगळे माझं जे की माझ्या डिग्री वगैरे, माझ्या घराचे प्लॉट्स, माझ्या इन्शुरन्सचे पैसे, एफडीज वगैरे या सगळ्या कॉपीज घेऊन जेव्हा मी वर जाईल ना, तेव्हा मी राहतो परमेश्वर मला विचारणार आहे की हे सगळं चांगलं आहे, तू सगळं केलं, सोनं केलं, मुलं बाळा केले, घरदार केले, बंगले केले, शेती केली, सगळं चांगलं केलं, तुला ज्याकरता मी पाठवलं होतं तू आत्मज्ञान केलं का? तू काही परमेश्वराकरता परमार्थाकरता प्रयत्न केला का? त्या दिवशी माझा सुद्धा चेहरा असं नक्की होणार आणि त्या वेळेला त्याचं उत्तर आपल्याला मिळालं सर्वांना, परमेश्वर मला नक्कीच विचारेल तुला मी पाठवलं कशाकरता होतं, हे सगळं केलं खूप चांगलं आहे, तू सुखाचा संसार केला काही बात नाहीये, पैसा भरपूर मिळवला काही बात नाहीये, खूप चांगलं आहे, तुला आम्ही पाठवलं होतं की स्वतःचं ज्ञान करून घेण्याकरता, परमेश्वराचं ज्ञान करून घेण्याकरता, ते तू केलं का? हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाने पहावे. आपणाशी आपण यांना अज्ञानाचं संबंध होत आहे आणि अज्ञानाच्या भूमिकेचं बघत असताना मी तीन विषयाचं गोष्टी केल्या, अज्ञान, त्यानंतर ज्ञान आणि मग विज्ञान. आपण अगदी थोडक्यात बघूया अज्ञान म्हणजे काय. तर अज्ञान म्हणजे मला त्या गोष्टीचं ज्ञान नसतं. मुळात गमत अशी की मी अज्ञानी आहे का असा एक प्रश्न येतो. मी जरी अज्ञानी म्हणवतो भवरोगी जसं आपण भवरोगी म्हणतो तसं मी अज्ञानी आहे का, त्याचा प्रश्न हो पण आहे आणि नाही पण आहे. त्याचं कारण असं आहे, अज्ञान जे म्हणजे मुळात काय आहे, आचार्यांचं खूप सुंदर एक दृष्टांत म्हणजे आचार्यांचं एक सूत्र आहे, ब्रह्म सत्य जगत विद्या जीवो ब्रह्मे येऊन आपरा. आपण अनेक वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यातलं फक्त सूत्र मी एवढा घेतो, ब्रह्म सत्य आहे. या ह्याच्यामध्ये आम्हाला दिसत असल्यामध्ये आमच्या या काय म्हणतात दृश्यरूप जगतामध्ये आम्हाला तो परमात्मा दिसत नाही, पण परमात्मा सत्य आहे आणि ब्रह्म सत्य आहे आणि हे ते जग तुम्हाला काही दिसत आहे पण ते कुठल्याही रूपात असतो, हे सगळं असत्य आहे असं त्यांनी सांगितलंय. त्याचं कसं काय याची सांगण घालायची, तर त्यांनी सांगितलं खूप सुंदर आहे, माझ्या अंदर उल्लेख झाला, मी पुन्हा स्पर्श करतो त्या विषयाला. अंधारामध्ये एक अशी दोरी पडलेली आहे, जेव्हा मी दोरी म्हणत असे अंधारामध्ये काहीतरी असं असं एक पडलेलं आहे, काय म्हणतात त्याला सापाचं असं वाटावं असं, आणि अंधारात मी गेले असताना मला एकदम ते दिसलं, अरे बापरे साप आहे. मी यांना बोलतो त्यांना बोलतो, दोन लोक आले काठे म्हणून आले, दोन लोक होते, लोकांनी टॉर्च आणल्या आणि ते टॉर्च टाकल्याबरोबर कळलं की हसू लागले सगळं, अरे एकदम कोणी आहे म्हणून. आता माझ्या मनामध्ये आता मला थोडं लक्ष द्या, माझ्या मनामध्ये मला ते साप भासतोय, का भासतोय, का भासतोय असा प्रश्न आहे. साप का दिसला, तर साप याकरता दिसला की तिथे दोरी होती म्हणून दिसला, बरोबर का? थोडस लक्ष द्या, साप याकरता दिसला की तिथे दोरी होती आणि त्या दोरीने सापाचं एक प्रकारचं रूप घेतलेलं होतं, बेळाटे करून पडलेली होती, तर ती दोरी तिथे नसती तर मला साप दिसला असता का? नसता दिसला. म्हणजे त्या सर्पाला जे असणार तो साप होता का मुळात? नव्हता. माझ्या मनामध्ये साप होता कुठपर्यंत होता? जोपर्यंत मी त्याच्यावरती काय म्हणतात वीज टॉर्च टाकले नाही आणि त्याचं मला ज्ञान झालं नाही. टॉर्चचा म्हणजे उजेडाचा उद्देश फक्त ज्ञानासंबंधी ज्ञानाशी संबंधित आहे. तो साप मला ह्याकरता वाचला की त्याच्याखाली दोरी होती, ज्या वेळेला त्यांनी मी डोळे टाकल्याबरोबर मला ती दोरी दिसू लागली आणि साप गेला. मुळात साप होता का? मुळात साप नव्हताच, तो माझ्या मनामध्ये होता, ते माझं अज्ञान होतं. आणि गंमत असली की त्या अज्ञानाला अधिष्ठान कशाचं होतं? त्या अज्ञानाला अधिष्ठान आहे, त्या अज्ञानाचं अधिष्ठान जे आहे ते दोरी अधिष्ठान आहे. तर दोरी नसती ना तर तो साप भासलाच नसता. आचार्यांचं म्हणणं असं आहे की जे काही आम्हाला या दृश्यात एक घटक दिसतंय, हे आम्हाला कुठपर्यंत दिसतंय की आम्ही अज्ञानी हो तोपर्यंत दिसतंय बरं का? ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नात्रा, जीव म्हणजे ब्रह्म आहे आणि हे सत्य जे जग आहे हे खोटं आहे असं त्यांचं म्हणणे भासवत आहे. हे भासतंय मला, कुठपर्यंत भासतंय, का भासतंय, तर याच्या खाली एक अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे कशाचं आहे? तर ब्रह्माचं अधिष्ठान आहे. त्या दोरीचं अधिष्ठान होतं म्हणून साप दिसला. दोरी नसती साप दिसला नसता, आम्हाला साप भासला नसता. आम्हाला जग भासतंय दिसतंय का दिसतंय? याच्या खाली ब्रह्माचं अधिष्ठान आहे म्हणून दिसतंय. आणि हे ब्रह्माचं अधिष्ठान म्हणजे याला काय होतं, एक माया नावाचा प्रकार आहे. मागे आपण बोललो होतो अज्ञानाचं मूळ कारण म्हणजे माया. आणि त्या मायेने फक्त अगदी थोडक्यात सांगतो, दोनच गोष्टी करते माया. काय करते? तर एक तर काय
स्वरूपावरती ब्रह्माच्या स्वरूपावरती मायेचं माझ्या अज्ञानाचं अधिग्रहण झाल्यामुळे अधिग्रहण म्हणजे अज्ञान हे त्यांनी काय म्हणतात त्याला एक आक्षेप टाकलेला त्याला झाकून टाकलेलं ब्रह्म माझ्या सत्य स्वरूपाला माझ्या स्वरूपाला किंवा सर्वांच्या स्वरूपाला किंवा या ब्रह्माच्या स्वरूपाला झाकून टाकलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की ते मला दिसत नाही मला भासतच नाही ते पहिले होतं दुसरं काय होतं एक आवरण आणि दुसरं विक्षेप विक्षेप म्हणजे काय की जे नाही आहे ते भासवणं विक्षेपाचं कारण म्हणजे हे की जे नाही आहे ते भासवणं शास्त्रीय जे बसलेले मला तिसऱ्या दिवशी शिवाजीच वाटतात किंवा मला आणखी सर्वांनीच वाटतात मुळात शास्त्री जेच आहे त्यावर जग हे ब्रह्म सत्य असल्यामुळे ब्रह्मावरती याचं आवरण घातले मायेने त्यामुळे मला ब्रह्म भासत नाही आणि हे जग जे काही दिसत आहे हे भासत आहे म्हणजे हे जे हा विक्षेप आहे जसं त्या दोरीवरती दोरीवरती माझ्या अज्ञानाने आवरण आल्यामुळे मला दोरी भासली नाही हा पहिला प्रकार झाला आणि दोरी भासली नाही ठीक आहे हरकत नाही दोरी पडलेली मला दोरी दिसत नाही काही प्रॉब्लेम नाही पण तिथे मला साप दिसतोय हे साप दिसणं म्हणजे अज्ञानाचं हे विक्षेपाचं प्रतीक आहे म्हणजे एक गोष्ट असलेली एक गोष्ट नसून नसणे पहिले गोष्ट तिला दाखवून टाकलं आणि तिच्या ठिकाणी तिसरीच गोष्ट दिसण्याची काही नाहीच आहे कोणा म्हणजे साप दिसलो तसंच त्यांचं म्हणणं आहे की या ब्रह्मस्वरूपावरती मुळामध्ये कोरोनावरचा विषय निघाला कोरोनाचा अगदी बारीक माहिती कसा हा आहे हे संपूर्ण जग असं काय म्हणतात या अगदी सूक्ष्म 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 आणि परमात्मा ठासून भरलेला आहे जगामध्ये जसं परमात्माने म्हटलं की त्या सुईच्या टोकावरती हजारो 1500 त्यांना ते कीटाणू दिसले काय त्याचं व्हायरस पाणी दिसले त्यामुळे या जगामध्ये परमात्मा ठासून भरलेला आहे समर्थ म्हणतात भूजन ते या समी रख रवी शशी काटा देखील असे भरला स्थिरचर व्यापुरी तो परमात्मा अवघात दशांगुले उरला या ब्रह्माच्या या जगात जगाच्या सुद्धा अजून ठासल्यानंतर अजून बाहेर उठतोय तो जगाचा इतकं व्यापक आहे आणि हे असताना सुद्धा आम्हाला ते भासत नाही तो परमात्मा म्हणजे त्या मायेच्या मुळे तो परमात्मा झाकला जातोय माझ्या अज्ञानामुळे झाकला जातोय त्या अज्ञानावर आलोय त्या अज्ञानामुळे तो परमात्मा झाकला गेलाय आणि मला हे जे स्वरूप आहे हे जे जग दिसतंय ते जग मला खरं वाटतंय आणि हे खरं वाटल्यामुळे काय होतंय की मी त्या याच्यामध्ये आनंदामध्ये आहे मी त्याच्यामध्ये रमलेलो आहे आणि ज्या दिवशी मला ते ज्ञान होईल आता ज्ञानावर येतो आता ज्ञान ज्या दिवशी होईल ते कसं होईल सद्गुरूंच्या आशीर्वादाने होणार आहे सद्गुरूंच्या कृपेने ते ज्ञान होणार आहे सद्गुरुवीण तळमळ सद्गुरुवीण दुःख सकळ सद्गुरुवीण सद्गुरुवीण तळमळ जाणार नाही सद्गुरूंच्या विना जे मला ज्ञान पाहिजे ते मिळणार नाही सद्गुरु हा परमात्माचा अतिशय महत्वाचा टप्पा आहे आपण माझे बोललेलं आहे तर त्या ज्ञानाबद्दल आता असं आहे की ज्ञान म्हणजे त्याचं सत्य स्वरूपाचं ज्ञान होणार या दिवशी सद्गुरूंचं मला ज्ञान होईल त्या दिवशी ती जेवढा जेव्हा ज्ञान झालं तो सर्प सरकला मुळा सर्प नव्हता असतो सर्प सरकला आणि मला दोन्ही पासून लागली सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं त्याबरोबर सद्गुरूंचा मला आशीर्वाद मिळाला सद्गुरूंची माझ्यावर कृपा झाल्यानंतर हा संपूर्ण जगाचे भाषणमान आहे ते स्वप्न स्वप्नवत आहे स्वप्नवतना स्वप्नामध्ये जागरण कसं होतं एखादा मनुष्य रात्री ओढून झाला स्वप्नामध्ये अरे 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 काय झालं तू माझ्या मागे भाग लागलाय भाग लागलाय घाळघाळ त्याची झोप पडली तू तो हसू लागतो दोन मिनिटांपूर्वी घाबरा घोबरा झालेला आणि पचनाने लत्तपत्त झालेला तो वाघ माझ्या मागे लागला होता आता पाण्यामध्ये हो काय करू काय करू काय करू आणि एका मिनिटात जाग आल्याबरोबर तो हसू लागला काय झालं रे तो काही बोलेल का बोलेल नाही काही नाही ते सांग ना तू घाबरा घोबरा झालाय तू पचनाने भिजलेला आहे सांग तर नाही आता काय सांगणार काही सांगण्यासारखंच नाही ज्या दिवशी आम्हाला या जगाचं ज्ञान होईल त्या दिवशी आम्हाला परमेश्वराचं ब्रह्माचं ज्ञान होईल त्या दिवशी या जगामध्ये सांगण्यासाठी आम्हाला काही राहणारच नाही आहे आणि म्हणूनच हे स्वप्नवत त्याला वाटलेलं आहे दुसरं एक आणखी गोष्ट आहे की समर्थ म्हणतात जनी जाणता तो म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे ज्याला याचं ज्ञान झालेलं आहे तो हे कधीच म्हणणार नाही मला याचं ज्ञान झालेलं आहे हे बघावं का याचं मऊ नाही उत्तर आहे कसं एखादा मनुष्य झोपलेला आहे ओळ्यासाहेब झोपलेले मी दार झोपटा केलं घटक केलं ओळ्यासाहेब झोपताय का झोपताय का झोपताय का तर ओळ्यासाहेबांनी हो याचं उत्तर दिलं तर ते झोपलेलं नाही त्याचं सिद्ध होतं आणि जर ते झोपलेले आहेत तर ते उत्तर देणार नाही म्हणजे मौन या याचा मौन हे उत्तर असं आहे की ते खरोखर झोपलेले आहे ते म्हणाले हो हो तर म्हणाले तर ते झोपलेलं नाही त्याचबरोबर ज्याला ज्ञान होतं तो मौनावस्था ज्ञानाची अवस्था जी आहे परिपूर्णता अवस्था सचिन वासुदेव महाराजांच्या अष्टक केलेले आहे दोन शिष्य झाले एक अनेक शिष्य म्हणजे सुराजीराव पाटणकर जे मागे आपले पूर्वी कलेक्टर होते ना देवाचा कलेक्टर होते त्यांनी महाराजांवरती अटक केली दुसरे एक शंकरराव अढळगावकर म्हणून झाले अतिशय विद्वान होते
मी बसतो ते म्हणजे मला आठवते तिथे बसायचे ते या ठिकाणी बसायचे तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये. आणि कीर्तन चालू असताना कीर्तनकार जे की कीर्तनाने कीर्तनकार लावतात आहे कुठलाही विषय असो त्याचं ते उच्चारण करून पाहिजे. मला आश्चर्य वाटतं मी एकदा त्यांच्याकडे बघायचं होतं त्यांच्याकडे बघायचं की ह्यांना कसं पाठ असतं कुठलाही पद घ्या कुठलाही अभंग घ्या कुठलाही श्लोक घ्या ते तिथून बोलायचे असे विद्वान होते. महाराजांमध्ये अतिशय श्रद्धा होती आणि त्यांनी महाराजांचं आश्चर्य केलं. त्यात ते महाराजांना असं म्हणतात सदा सदा मागली खेचरी शान मुद्रा. सदा मागली खेचरी शान मुद्रा जसे नीरते खान भरले समुद्र. समुद्राची एक अवस्था आहे बघा समुद्रामध्ये एक ओहोटी भरली म्हणतो आपण लो टाईड हाय टाईड म्हणजे एक तर समुद्र उभारण्यावर असतो किंवा त्याची समुद्र वाढलेला असतो आणि दुसरा तो खाली गेलेला असतो. एक मधली अवस्था असतात त्याला सम अवस्था अशी सम म्हणतात सम अवस्था म्हणतात. त्याच्यात काय असतो तिनोबा भरलेला असतो तिनोबा भरलेला नेहमीच असतो पण तो शांत असतो आणि शांत असताना बाहेरच्या नद्या कितीतरी नद्या येऊ दे कितीतरी पुरांच्या पाणी ते घेऊन आणून टाकू दे त्याला काही फिरकात असते काही दोन चार ठिकाणी काहीतरी 1500 ठिकाणी लिकेज होत आहे पाणी समुद्र आता खाली जात आहे वया जात आहे त्याला कशाची चिंता नसते भान भरलेला असतो असं त्या समोर त्यांनी अवस्था केली आहे. ज्ञानाच्या अवस्थेमध्ये हेच ज्ञानाची अवस्था आहे शांतता अतिशय मनाची शांतता आणि सदा लागली खेचरी तर महाराजांचं वाक्य केले खेचरी म्हणजे आता वेगळा विषय आहे. जसे नीर ते खान भरले समुद्र हे खान भरणं म्हणजे ही ज्ञानाची परिपक्वतेची अवस्था आहे. दुसरं अंतिम आहे एक विज्ञान. विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान जेव्हा शरीरात मुरतो तेव्हा एखाद्या साधकाच्या अगदी तो ज्ञानी होतो म्हणजे भगवंताची कृपा सत्तूची कृपा होते त्यानंतर त्याच्या ज्ञान त्याच्या अंगात मुरतो तो ज्ञानी होतो आणि त्यानंतर त्याला अजून काही काळ हवा लागतो आणि त्यानंतर ते ज्ञान त्याच्या अंगात मुरतो आणि मुरल्यानंतर त्याला काय म्हणतात विज्ञानी अवस्था असं म्हणतो ते प्राप्त होते. आणि त्याचं उदाहरण देता येते आपला तो विषय नाही आता उदाहरण सांगतो विश्वामित्रांच्या अवस्थेमध्ये असं आहे की विश्वामित्रांनी आपल्याला माहीत असेल बऱ्याच लोकांना विश्वामित्र साधे क्षत्रिय राजा होता त्यांच्या परमार्थाची काहीही घेणं देणं नव्हतं. एक क्षत्रिय राजा होते ते वसिष्ठांच्या मी तर गोष्टी सांगत नाही मोठी गोष्ट आहे कधीतरी वर्णन करेल चांगली गोष्ट कधी सांगेल तर पुढे ते जाऊन ज्ञानी होता त्यांना ती इच्छा होते की आपण आता हे बाबा म्हणून क्षत्रिय मनुष्य तो आधी ब्रह्मर्षी होतो तो ऋषी होतो तो तपस्या करतात ना एक सारखी तपस्या करतात. विश्वामित्रांसारखी तपस्या कोणी केलेली नाही विश्वामित्रांनी आणि आपल्याला माहिती आहे रामरक्षणामध्ये विश्वामित्रांनीच रामरक्षण नाही केलं म्हणजे सृष्टीचा पती नियंत्रण आहे म्हणजे पती सृष्टी काय म्हणतात निर्माण करायची ताकद त्यांच्यामध्ये होती अशी विश्वामित्र ऋषी आणि त्यांचं काय सांगायचं कुठल्याही अवस्थेत मी जात असलो समजा मी अगदी खाली खालच्या खालची अवस्थेत आहे मी ज्ञानाच्या अज्ञानाच्या अवस्थेत आहे अगदी खालच्या पातळीवर आहे मी कपटी आहे काय म्हणतात वाटतात खालीवर घ्या मला पूर्ण स्कोप आहे की मी आपल्या जीवनामध्ये त्या ब्रह्म काय म्हणतात त्याला ब्रह्मभावाला जाणार आहे. विश्वामित्रांची गोष्ट ह्याकरता सांगितली जाते प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे विश्वामित्र आणि एक साधारणसा अतिशय साधारणसा राजा आहे म्हणून तो शेवटी ते ब्रह्मऋषी ते तपश्चर्या करून करून त्यात नेमकेचा प्रसंग घडतो त्रिशंकू प्रसंग घडतो आपल्याला माहित असेल ब्रह्मेचा प्रसंग येतो अनेक प्रसंग येतात आणि करता करता शेवटी ते काय म्हणतात त्याला आपल्या ऋषी पदावर बोलतात शेवटी त्यांना ब्रह्मऋषी व्हायचं असतं. अनेक ऋषींच्या सुद्धा अनेक स्टेज असेल प्रत्येक वेळा ते करून अजून मी नाही का ब्रह्मऋषी अजून ब्रह्मऋषी नाही मला ब्रह्मऋषी पाहिजे ब्रह्मऋषी पाहिजे म्हणून ते शेवटी ब्रह्मऋषी पदाला पोहोचतात प्रत्यक्ष ब्रह्मदेव प्रकट होतात आणि ते म्हणतात की तुम्ही आता काय म्हणतात त्याला ब्रह्मऋषी झाला त्यांच्या आता बघा ब्रह्मऋषी झाले ते ब्रह्मपदाला पोचले ज्ञाना अवस्थेला पूर्ण पोचले आहेत. आता विज्ञानाच्या गोष्टी करतो विज्ञानाच्या गोष्टीमध्ये असं होतं की त्यांच्या मनात अजूनही हे असते की मला वसिष्ठ आम्ही मला ब्रह्मऋषी म्हणतो आणि वसिष्ठ म्हणतात मी त्याला ब्रह्मऋषी म्हणणार नाही. आता बघा कोण त्यांची इच्छा असते ब्रह्मदेव म्हणतात मी तुला स्वतः ब्रह्मदेव म्हणतो ना मी तुला स्वतः ब्रह्मऋषी केलं ना आता काय म्हणते त्यांच्या मनात असते की माझं पण असत मी ज्ञानी आहे मी सगळ्या स्वला वाटतं ह्यांनी माझी तारीफ करा जोपर्यंत हे मला चांगलं म्हणणार असेल तोपर्यंत माझ्या मनामध्ये कुठेतरी कमी आहे. वास्तविक ह्यांच्या तारीफ करण्यावर किंवा वाईट पडण्यावर माझं अवलंबून नाही आहे पण ही सुद्धा एक काय म्हणतात ज्ञानानंतर चुणचुण असलेलं मनामध्ये कुरकुर असतो मला कुरकुर ती कुरकुर अजून माझ्या मनात शिकत आहे विश्वामित्रांच्या मनामध्ये ती कुरकुर शिल्लक असते आणि शेवटी आपल्याला माहिती असेल एक प्रसंग असा येतो ते म्हणतात मी यांना म्हणणार नाही तर ते म्हणाले ते ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाने मी तुम्हाला म्हटलंय ना तर तुम्ही म्हणून काय होतो तुम्ही कुठे ब्रह्मर्षी आहे यांनी सर्टिफिकेट द्यायचं आहे तो त्या डिग्रीचा असावा की नाही म्हणतात मी कुणाला काही सर्टिफिकेट दिलं ऍटली त्याची योग्यता कमीत कमी तिथे पाहिजे की नाही तेव्हाच मी त्यांच्याकडनं सांगा तेव्हा ते ऐकत नाही मी काय करतो त्यांचे मानसपुत्र आहे अशी काय ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे ते म्हणाले मी विश्वामित्राला मी ब्रह्मर्षी म्हणणार नाही आणि हे त्यांचा जडभडा म्हणतो बघा बघा आपला आता मी आपण ज्ञानाच्या उच्च
कोणत्या वस्तूवर मुक्ती करतो आहोत इतकं पोहोचल्यानंतर ब्रह्मर्षी पदावर पोहोचल्यानंतर त्यांच्या त्यांचा झळपडाट होतो त्यांचा आणि ते एका दिवशी विचार करतात त्यांना संपवलं पाहिजे बघा म्हणजे तिथून ते आले ब्रह्मर्षी झाले आणि अशा एका रात्री ते जातात हातामध्ये शस्त्र असतं आणि एका झाडात ते एका आपल्या पटांगणात छोटस झाड घराच्या बाहेर हे काय म्हणतात तिला ग्रॉन म्हणा की बडा आवाज आहे त्या आवाजात ते बसलेले आहेत आणि अरुंधती बसलेले अरुंधती म्हणजे विश्वामित्र वशिष्ठांच्या पत्नी आहेत बरं का आणि आपल्याला माहित असेल सात सप्तऋषींपैकी आठवी अरुंधती म्हणजे सप्तसुंदराने सात सप्तऋषींचं जे महत्व आहे तेवढंच अरुंधतीचं पण महत्व आहे म्हणजे पती पत्नी दोघंही या ह्या अवस्थेत आणि असं म्हणत असताना ती म्हणते शरद पौर्णिमेचा दिवस आहे ती म्हणते नाथ काय सुंदर चांदणं पडलंय काय सुंदर टिपोरं चांदणं पडलंय काय छान वाटतंय त्यावेळेला आता बघा बरं ते झाडाच्या मागे लपलेले झाडे आपल्याला जसं लागले त्याच्या मागे लपलेले आणि तो योग्य काय म्हणतात एका संधीची वाट बघत आहे की मी यांना संपवतो आता हे सोमाला एकाच सुंदर पतिपत्नींचा सोमात चाललेला आहे की अरुंधती अरे काय ती अरुंधती म्हणजे नाथ काय सुंदर टिपोरं चांदणं पडलंय हो काय सुंदर वाटतंय अरे अरुंधती तू कुठल्या गोष्टी करते अरे या विश्वामित्राच्या विश्वामित्राच्या तपश्चर्यापुढे याचं असे हजारो चांदणे कमी येतो तुला माझ्या विश्वामित्राची तपश्चर्या कल्पना नाही त्याच्या तपश्चर्याच्या तेजामुळे त्याच्या तपश्चर्याचे शांतपणे तेज आहे त्याचं जे कारण प्रकाश आहे त्यापुढे या चांदण्यांचा या पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश काहीच नाही आणि हे बडा आड म्हणजे ते ऐकतात आणि तो त्यांचा शस्त्र घडून पडतो आणि डोळ्यांचा खडबड खडबड आणि जाऊन विश्वामित्राच्या पायावर डोकं ठेवतात आणि डोकं ठेवण्यावर ते म्हणतात उद्या ब्रह्मर्षी उद्या वशिष्ठ म्हणतात उद्या ब्रह्मर्षी उद्या म्हणजे मनामध्ये तुमची गुणगुण होती जे काही मनाचे जो राग लोभ देव जे काही थोडेफार शुल्क होते ते सगळे त्यांचे संपतात आणि त्याच क्षणी त्यांना जे मनात ते असतं त्यांच्या मनात काहीच नसतं आणि ते एकदम ब्रह्मर्षी होतात तर ज्ञानाच्या अवस्थेमध्ये विज्ञानाची ही अवस्था येते आता आपण पत्राचा वेळ आहे अज्ञान म्हणजे काय असं म्हणतात समर्थ म्हणतात जसे ज्ञान ना ध्यान जसे ध्यान ना असा मी ना अज्ञान मी तर असं म्हणतात जसे ज्ञान जसे भक्त ना जसे भक्ती ना ना ज्ञान ना ध्यान काय करुणाच्या पण असतो जसे भक्ती ना ना ज्ञान जसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काय जसे काम हे तसे प्रेम हे राम विश्राम झाले असा दीन अज्ञान मी जात सुद्धा समर्थात यांनी भेदला भाग मारला समर्थांच्या शिष्यांमध्ये अनेक शिष्य होते आणि अनेक कोटवडा पदावर होते उद्धव स्वामी होते कल्याण स्वामी होते दत्तात्रय स्वामी होते अक्का स्वामी होत्या वीणा स्वामी होत्या असे कोटवडा शिष्य होते आणि समर्थ चाफडा असताना गोष्ट आहे चाफडा असताना समर्थांनी असं बसलेले होते समर्थांनी चाफडचं निर्माण केलं ते देवस्थानात जे राबड्यांची मूर्ती स्थापित केली त्याचं कारण फक्त एवढंच आहे प्रत्येकाला अयोध्येला येणं शक्य नव्हतं त्या काळातल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघा शक्य नव्हतं म्हणून तिथे काहीतरी केंद्र पाहिजे आणि तिथून आपल्या संप्रदायाची वाढ व्हायला पाहिजे म्हणून समर्थांनी 1100 मठांची स्थापना केलेली आहे आणि आता समर्थ सगळे काय म्हणतात त्याला यात्रा संपवून आलेले मस्कुला त्यांनी उत्सव सुरू केला आणि नंतर मग त्यांनी चापड आहे स्थान मुख्य स्थान केंद्रस्थान चापड केलं आणि अशा चापडच्या ठिकाणी बसलेले असताना एकदम सगळ्या गोष्टी झाल्या आणि शिष्य लोक म्हणाले की महाराज सगळं ठीक आहे आणि असं काहीतरी प्रसंग आला आणि समर्थांनी तीर्थाचे वर्णन करायला सुरुवात केली आणि करता 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 आले ते शिष्य लोक मागे लागले महाराज तीर्थयात्रा म्हणाले ठीक आहे तीर्थयात्रा करावी पण असं काही माझा प्रभुराम इथे आहे त्याच्या पायाशी येणार त्याचं तीर्थ मला घरभोलक आहे आता मला वेगळं करायची गरज नाही 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 ते आपलं सगळं ठीक पण आम्हाला जायला पाहिजे आम्हाला जायला पाहिजे आता तीर्थक्षेत्राचा महिमा वर्णन केलेला आहे तीर्थ सगळे लोक काय म्हणतात तीर्थाचा महिमा वर्णन होतो सगळं होतो आपण चाललंच पाहिजे चाललंच पाहिजे समर्थ म्हणाले मी कुठून तुम्ही विषय काढला जातो असं सगळं ठीक आहे पण इथे इथली व्यवस्था पण आहे की नाही म्हणजे रामायण लोक घालायचं रामायणाचं सगळं व्यवस्था आहे एवढं मोठं देवस्थान पण उभं केलंय नाही नाही मग तुम्ही थांबायला पाहिजे तुम्ही थांबणार का तुम्ही थांबणार का नाही कुणी नाही सगळ्यांची लिस्ट तयार मी आम्ही चढणार आम्ही चढणार आम्ही चढणार अरे इथे थांबणार कोण समर्थांच्या शिष्यामध्ये अज्ञान नावाचं शिष्य वर्णन नाव असे अज्ञान ज्ञानीपरी असं त्याचं वर्णन केलं अतिशय साधा होता घोडा होता भाबडा होता त्याला कशाची काही घेणं देणं नव्हतं सद्गुरुचरणी सद्गुरुवचने विश्वासपूर्ण या नाव सक्षीचे असं म्हटलेलं आहे भगवंताच्या समर्थांमध्ये अनन्य भावेने त्याचं होतं आणि समर्थ म्हणजे तो आता त्याला बाकी कशाचं काही नव्हतं सगळे लोक समर्थांबरोबर असताना सुद्धा तो बाहेर जाऊन आपलं काम करायला लागला होता कधी झाडू कर केळ केर वाडा का हे पण नीच्या दासत्वाची कोणी समर्थ म्हणतात त्याला त्याचं नाव
राग होता आणि या तोंडामुळे ठीक आहे बोलवा अज्ञानाला बोलवा अज्ञाना अरे असे लोक सगळे मागे लागले आणि आता मी तिथे आपले करता निघणार आहोत तर प्रश्न असा आहे की इथली व्यवस्थेचं काय तर तू तुझ्या थांबतो का तू सांभाळशील का रामरायाला तू रामरायाची पूजा अर्चा करशील का देऊ वाचशील का आपण सांगत कसं मला काही आपण सांगा सर मला काही मला कळत असून मी जावं हवं म्हणा की नाही म्हणा मी काय सांगणार काय माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांचा आग्रह आहे तू बाळा इथे थांब आणि सगळे असं सगळं काय काय करावं लागेल काही नाही करायचं सकाळी आधी अंगण आपलं पूर्ण मंदिर फटाकड स्वच्छ करायचं राम मंदिर स्वच्छ करायचं त्यानंतर आपलं आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर दुधा आणायची भगवंताची पूजा करायची पूजा केल्यानंतर दुपारी भगवंत आला सकाळी आधी काकड आरती करायची काकड आरती केल्या आंघोळ झाल्यानंतर काकड आरती करायची काकड आरती केल्यानंतर त्यानंतर मग पूजेची तयारी करायची पूर्ण गंधचं गंध उभारायचं निर्मळ्या झाडात फुलं आणायची आपल्या परिसरात आलेली फुलं आणून पुष्प म्हणा पत्री म्हणा बेदपत्री म्हणा सगळं आणायचं आणि भगवंतांनी रामरायची लक्ष्मण महाराजांची सीता मातोजींची आणि आपल्या मावती रायांची पूजा करायची दुपारी ते पूजा झालं दुपारी नैवेद्य करायचं जे काही तुला जमेल भाजी भाकरी म्हणा जे काही तुला जमेल ते करायचं भगवंताला तो आपण करायचं भगवंताला जो भगवंताचं जेवण झालं तो प्रसाद आपण ग्रहण करायचा थोडंसं गायीकडं काढून घ्या गोपनास काढायचा वगैरे वगैरे संध्याकाळी मग आपले उपासना वगैरे करायची भगनाष्टक म्हणायची भीमरूपी म्हणायची रामरक्षा म्हणायची भगवंताला शुद्ध अंतकरणाने जो भरता आला नाही काय
स्टडी करा, काय पिठलं भात करा, काय भाकरी पिठलं करा, राम रायला सगळं चालतं. तुमचं शुद्ध भाव पण भगवंताला कृपाने जेव घेऊ घालत जेव घेऊ घालत आलं. त्यामुळे रामदासी माणसाला पूजा कमी आणि स्वयंपाक आणि लाटणं पोपाटे यायलाच पाहिजे. महत्वाचं आहे दास्य भक्तीमध्ये लाटणं पोपाटे यायलाच पाहिजे, पदार्थ करता आले पाहिजे. किमान खूप चांगले नसेल तरी किमान खाऊ घालता येते एवढे चांगले असले पाहिजे. पुन्हा तीन चार पाच वेळ आम्ही आता मात्र तो बेचैन झाला. तीन दिवस झाले पूर्णामध्ये की पाणी नाही काही नाही म्हणजे नुसतं पाण्यावरती झालेला होतो. चार तीन दिवस झाले भगवंत जेवण नाही काय काय झालं काहीतरी चुकत आहे. माझ्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे माझं काहीतरी चुकत आहे आणि आता काय अर्थ आहे. तुम्ही भगवंत आपल्या सद्गुरूंचा वाक्य पूर्ण करू शकत नाही, त्यांचा विश्वास मी संपादन करू शकत नाही. रामराय तीन दिवसामधून उपाशी आहे आणि मी सुद्धा उपाशी आहे. आता माझ्या सुद्धा म्हणजे शेवटी माझा मनुष्य माझा ध्येयच आहे आणि असं म्हणून रामराया म्हणतो रामराया कमी शेवट तुम्हाला सांगतो. तुम्ही मी पुन्हा प्रार्थना करतो की तुम्ही जेवा आणि ते झाल्यानंतर त्यांनी शेवटी काय आता काय करावं म्हणून आता धोका संभव जीवन संभव असं म्हणून तो धडधड पळत गेला आणि देवरीवर आपटणार थोडं काम काय 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 चाललंय हे काय चाललंय त्याच्या धोका सामायाने प्रत्यक्ष आपल्या हाताला अज्ञानाने काय चाललंय ते काही माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं तरी महाराज आपल्याला धूप घालायचं म्हणून सगळं माझं काही चुकत असेल मला सांगा ना मी तयार आहे. पण हा अमुला असं धरून आणि जेवण न जेवणं हे कुठं आहे हे कुठला धर्म आहे. अरे तू काय गोष्टी करतोय सद्गुरूंनी सांगितलं बरोबर आहे पण आम्ही या काका आम्ही कलियुगामध्ये कुठे जेवत असतो का. अरे नैवेद्य दाखवायचं भोजन करायचं याचा अर्थ असा की त्याच्यातलं ते काय सुगंध होत असतो. आम्ही वायुरूपामध्ये असतो महाराजांच्या शब्द होता वायुरूपामध्ये असल्यामुळे त्याचा जो सुगंध असतो त्याचा जो वास असतो त्या वासावर आम्ही तृप्त होतो. आम्ही जिथं ध्येय आम्ही सोडलेलं आहे ध्येय आम्ही वायुरूप ध्येयमध्ये असल्यामुळे त्या सुगंधामध्ये चांगले पदार्थ करायचे त्या पदार्थाचा तुझ्या भावाचा जो सुगंध त्यांचा दरवळतो त्या ह्याच्यातच आम्ही तृप्त होतो. आम्ही किमान ते येईपर्यंत हे सगळं तुम्ही नंतर तुम्ही पहा. समर्थ आल्यानंतर तुम्ही जेवा नका जेवू काय असेल पास घ्या सुगंध घ्या तुम्ही बघा. ते नसेपर्यंत माझी जबाबदारी आहे सद्गुरूने मला सांगितलंय आणि मी आता ऐकू शकत नाही. ठीक आहे आता आता काय करणार आपला वेळ झालेला आहे काय करणार शेवटी सगळे जेवायला बसतो मारुती राय या करता करता करता
काळाच्या वाचन जातात मी म्हटलं लोकांच्या अनेक लोकांच्या पोटात घातलेल्या माझी आधी सुद्धा खूप चांगलं करायचे असो आणि घरोवर सुटला आणि ते म्हटलं की बेटा थोडंसं खाऊन घ्यायचं काळाची वेळ तुमची तब्येत बरी नाही आहे तू थोडासा प्रसाद घे थोडासा खाऊन घे म्हणून तो वाढगा त्याच्यामध्ये ते कालवलेलं सगळं असं सुगंधीकडे घरोवर सुटलेला आणि त्याच्यासमोर ठेवला आणि ह्या आल्यानंतर ते आपल्या कामाला लागल्या जशी राबड्याची स्थिती होती पुन्हा पाहून मला जात असलेल्या पुन्हा पाहता तर डोळ्यात घडगळ घडगळ असतो काय काय झालं बाळा काय झालं पितामाताशी विचारतात काय झालं काही नाही मी खाऊ शकणार नाही कान खाऊ शकणार हा पदार्थ माझ्या संपूर्ण फार वाटतो आणि त्यांच्या जीवात जीव की प्राण त्यांचा पदार्थ आहे हा त्यांना दिल्याशिवाय मी नाही खाऊ शकणार अरे पण तुझे सद्गुरु कुठे आहेत ते काशी आहेत ते मला नाही कळत मला कळत नाही मग मी खात नाही ना जाऊ दे ना तुम्ही खा मला खाऊ नका मला आग्रह करू नका अरे बाळा असं कसं तू खायला पाहिजे नाही 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 मी खाणार नाही प्रश्न म्हणजे राबड्यापर्यंत गोष्टी गेल्या काय झालं काय तुला रडतोय तो काय झालं तर आपल्या सद्गुरूंची आठवण आहे सद्गुरुवीनं तळमळ जाणार नाही सद्गुरुवीनं दुःख सगळं सद्गुरूंच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला माझ्या समर्थांना आला होतो त्यांनी पोकात घातल्याशिवाय मी खाऊ शकणार नाही आणि राबड्या हसले तेव्हा ते आता त्याला आठ बघायला पाहिजे भारतीरायांकडे बघितलं भारतीरायां वेळ झालेला वाटते मी तुम्ही जा तेव्हा आता भारतीरायांनी म्हटलं चल बेटा हे फक्त तिने भारतीरायांना जातवलं हे लक्ष ठेव हे सगळं चाललंय सगळं ठीक आहे तुला मी तिथे घेऊन जातो सद्गुरूंची भेट करतो सगळं फक्त मी बरोबर आलेलोय हे सांगायचं नाही नाही तर माझ्याशी याद तिथे सोडून देईन तुला गंगेत बरोबर नाही म्हणून त्यामुळे मी अगदी कबूल आहे काही प्रश्न नाही आणि वाढते राहायचे त्याला धन्यवाद घेतलेला आहे तो वाळगा बरोबर घेतलेला झटून आणि जय जय रघुवीर समर्थ करून रामचंद्र भगवान जय करून जे आले ते सगळं काशी यात्रेला समर्थ सकाळची वेळ आहे 8:30 वेळ आहे समर्थ स्नान संध्या झालेली आहे आणि शिष्यांपैकी समर्थ कल्लेले आहे आपल्या याच्यामध्ये पण शिष्यांनी काय शिष्य म्हणजे काय यात्रा म्हणजे सगळ्या तऱ्हेची यात्रा आहे आता आनंद यात्रा असं म्हणत नाही पण ती यात्रेमध्ये सगळं करत असताना लोकांनी बघितलं अरे अज्ञान दिसतोय तेव्हा तुम्हाला म्हणत होतो म्हणजे जास्त रात्री घेऊ नका कशाला तुम्ही घेतले होते तुम्हाला सांगत होतो तुम्हाला जेवढी सहम आहे तेवढी घ्या अज्ञान इथे कसा असेल जेव्हा चिवटी काढले हो अज्ञाने बघा देईन बघा आणि बघितलं तर खूप अज्ञान आणि हल्ला तुम्हाला अज्ञान 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 हा समर्थांचा तिथे आला समर्थांनी डोळे उठून एकदम बघितलं तर अज्ञान आणि अरे अज्ञान तू इथे हो का अरे ते आज सीता मातोश्रींनी काला केला होता आणि त्या कालाच्या वेळेला मला आपली आठवण आली आणि स्वामी थोडं दोन घास तरी आपण खा बाकी म्हणजे मला खात आहे मलाही भूक लागली समर्थांनी डोळे पिंट्या समोरच्या सगळ्या लक्षात थोडा समर्थांनी घेतला आणि तो आला कसा आणि तो बोलायला तयार नाही नाही मला सांगता नाही आणि समर्थांना लक्षात आलं हे सगळं फक्त समर्थांना आणि अज्ञानांना कळत होतो बघा बाकी लोकांना वाढलेल्या दिसत नव्हते वाढते यांना नमस्कार केला समर्थांनी आणि अज्ञाला घेऊन पुन्हा तिथे आले आणि सुरू झालं आणि तुला यांचा समर्थ म्हणाले उद्या बैठक करा आता आता मध्ये आपल्याला इकडे जाणार खरं म्हणजे समर्थांचं अयोध्या सुद्धा काय म्हणतात त्याला एक वीक पॉईंट आहे समर्थांचं स्वरूप संप्रदाय अयोध्या म्हणतो जानकी देवी श्री रघुनाथ दैवतो मारुती उपासना नेमस्त वाढलेल्या परमार्थ रामदासी समर्थांना अयोध्याला पण जायचं होतं अयोध्या जवळ आहे काशी होतो पण ते आता काही नाही आता माझा रामदासाला तिथे चालले जे की चालले समर्थांना लक्षात आलं समर्थ तिथे आले आणि आल्यानंतर समर्थांनी साष्टांग नमस्कार रामराया मला क्षमा करा माझ्यामुळे आपण सगळ्या लोकांना सगळ्या देवतांना सगळ्या लोकांना माझ्या हाताला येतात अरे समर्थ तू काय प्रश्न करताय असं अरे आनंद 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 झालेला आहे इथे तुम्ही इतकी घाई का केली नाही मला आपल्याला सगळं भेटलं अरे काही भेटलं नाही तुम्ही या अज्ञानाला संज्ञान केलेलं म्हणे या कृपेमुळे हा अज्ञान काय संज्ञान विज्ञानी झाला या अज्ञानी नाही विज्ञानी आहे हा म्हणजे प्रमाण तुझ्या शत्रूंचे जे शत्रू वचन तुझी काय म्हणतात शत्रू वचन तुझी वेदांत शत्रू वचन तुझी सिद्धांत शत्रूच्या वचनापरी दुसरं काहीच नाही परमार्थ म्हणे तुमच्या फक्त एका शब्दाकरता तो प्राण यायला तयार झालेला आहे आणखी काय पाहिजे आणि असं करताना त्यांनी हे केलेलं आहे आणि समर्थांनी मग हे करू आणि असा हा अज्ञान हे आहे आपण अज्ञान विज्ञान अज्ञान आणि विज्ञानावर चालतो फक्त भाव आणि काय म्हणतात त्याला सद्गुरु कृपा आणि सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला तर अज्ञानाचं ज्ञान आणि ज्ञानाचं विज्ञान होण्याला वेळ लागणार नाही फक्त रामधूनमध्ये आपण हाच प्रयत्न जातो काहीतरी काहीतरी या परमार्थामध्ये आणि परमार्थात काय म्हणतात निधस साधकाचा निधस मार्ग समर्थ म्हणाले प्रत्येकाला